आज 15 जुलै गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांचा आज जन्मदिन. मोगूबाई ज्यांना आदरानं सगळे माई म्हणायचे त्यांचा जन्म गोव्यातील कुर्डी या गावी झाला. गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात आणि सोमेश्वर रवाळनाथाच्या देवळात चालणाऱ्या भजनांच्या वातावरणात वाढल्यानं माईंवर लहान वयातच सुरांचा संस्कार झाला. माईंची आई जयश्रीबाई गायच्या, पण आपल्या मुलीनं अभिजात संगीत क्षेत्रात मोठं नाव कमवावं या तळमळीनं त्यांनी खूप धडपड केली. नाटक कंपनीमध्ये गाणं शिकवलं जातं याची माहिती मिळाल्यावर माईंना चंद्रशेखर भूतनाथ संगीत मंडळी या नाटक कंपनीमध्ये आणलं. तिथं माईंनी नाटकातून कामे केली. भक्त ध्रुव, भक्त प्रल्हाद या नाटकातील त्यांच्या भूमिका आणि गाणी खूप गाजली. त्यावेळी तबलावादक खापरू मामा यांची तालीम माईंना मिळाली. लय आणि तालाची शिकवण माईंना तिथेच मिळाली. माईंच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यातच वयाच्या 10व्या वर्षी आईचं छत्रही नाहीसं झालं. त्यानंतर माई सातारकर स्त्री संगीत मंडळी या नाटक कंपनीमध्ये काम करायला लागल्या. सौभद्र, पुण्यप्रभाव, शारदा, मृच्छकटिक या नाटकातील त्यांच्या भूमिका आणि गाणी ऐकण्यासाठी रसिकांची गर्दी व्हायची. तल्लीनतेने कसलेही नखरे न करता काम करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे कंपनीत त्यांना इतर कलाकारांकडून खूप मानसिक त्रास झाला. खूप टोमणे त्यांना सहन करावे लागले. तन्मयता आणि एकतानता हा त्यांच्या स्वभावाचा गुण होता. 1919 माई सांगलीमध्ये आल्या. माईंची त्या वयातील गाण्याची तयारी आणि समज पाहून जयपूर घराण्याचे ख्यातनाम गायक अल्लाद याखा यांनी त्यांना तालीम सुरू केली. मात्र 2 वर्षातच ही तालीम खंडित झाली. त्यानंतर त्या आग्रा घराण्याचे बशीर खा आणि विलायत हुसेन खा यांच्याकडे गाणं शिकल्या. कालांतराने पुन्हा अल्लाद याखा साहेबांच्याकडे त्या गाणं शिकायला लागल्या. खणखणीत पण हळूवार तसेच लयबद्ध गायन हे माईंच्या गाण्याचं वैशिष्ट्य. माईंना रसिकांकडून गान तपस्विनी ही सन्मान्य उपाधी मिळाली. जयपूर घराण्याची गानपरंपरा सातत्याने टिकावी त्यासाठी त्यांनी मुक्त हस्तानं गानविद्या दिली. ख्यातनाम गायिका किशोरी अमोणकर या त्यांच्या कन्या आणि शिष्याही होत्या. कौसल्या मंजेश्वर, वामनराव देशपांडे, सुशीलाराणी पटेल, कमल तांबे, सुहासिनी मुळगावकर, पद्मा तळवलकर, सुलभा पिशवीकर हा त्यांचा शिष्यगण. माईंना संगीत नाटक अकादमी, पद्मभूषण, गोव्याच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत रिसर्च अकादमीच्या पारितोषिकानं त्यांचा सन्मान झाला आहे. कल्याणी इनामदार यांनी त्यांच्यावर गान तपस्विनी नावाचं पुस्तकही लिहिलं आहे. स्वरांच्या दिशेनं वाटचाल करत असताना हा रस्ता अत्यंत खडतर असल्याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. या मार्गावर अनेक वेळा त्यांचा अपमान झाला. बऱ्याचदा गाण्याची शिकवण खंडित झाली. पण तरीही स्वरांच्या ध्यासाने आणि कुटुंबियांच्या साथीने ही खडतर वाट त्यांनी सुकर केली. समकालीन कलावंतांकडून होणारे अपमानही सहन केले. एखाद्या तपस्विनीसारख्या स्वरांची साधना करणाऱ्या या गानतपस्विनीला अभिवादन.